या मधल्या टर्मचं मल्टिप्लिकेशन किती येईल? तर यामध्ये थ्री आणि थ्री च मल्टिप्लिकेशन, थ्री इंटू थ्री नाईन, आणि अंडर रूट ऑफ टू आणि अंडर रूट ऑफ टू अंडर रूट ऑफ फोर. पुढे काय येईल सांग बरं. आता तेच सांगितलं मी सर. ऐकायला प्लस वन. हा तोंडाला हात लावल्या आवाज येतोय तुझा. अंडर रूट ऑफ फोर ची व्हॅल्यू किती? हॅलो. अंडर रूट ऑफ फोर, अंडर रूट ऑफ फोर ची व्हॅल्यू किती? आवाज नाही. टू टाकलीये. वन येते सर. किती येत? वन. समजलं? वन. करेक्ट. हेलो. लीला. हो. ओके. आता एम च्या जागे ए टाकाय. हॅलो.
एम च्या जागेवर एट टाकायचं आहे. दिसते काय येईल? एम च्या काय टाकायचं बघ ना, तिथे स्क्रीन वर दिसते ना ए. क्वेश्चन लिहिला ना तू काय येईल मग? ए क्यू प्लस टू ए स्क्वेअर मायनस ए प्लस टेन. आता ए जर मायनस ए टाकायचं काय येईल? पुढे प्लस टू इंटू मायनस ए स्क्वेअर मायनस ब्रॅकेट मध्ये मायनस ए प्लस टेन. समजला? काय म्हटलीस? एक्झाम्पल मध्ये मायनस घेतलं. आता इथे ए च्या जागेवर मायनस ए टाकायचंय ना. समजलं का? जिथे ए होता तिथे मायनस ए ए टाकला, इथे ए होता इथे मायनस ए टाकला. ए च्या जागेवर फक्त मायनस ए पुट केलंय. समजतंय का? हा मग तेच केले ना. सांग मग आता ए क्यूब मायनस ए क्यूब किती येईल? मायनस ए क्यूब ची व्हॅल्यू किती येते? ए इंटू मायनस ए इंटू मायनस ए इंटू मायनस ए. बरोबर बरोबर. त्यानंतर पुढे टू इंटू ब्रॅकेट मायनस ए इंटू मायनस ए त्याचा स्क्वेअर. त्यानंतर तिसऱ्या वेळेस मायनस आणि मायनस प्लस होईल होईल प्लस ए आणि टेन ऍज इट इज. तर त्यामुळे काय येईल त्याचा आन्सर? मायनस ए क्यूब. ए क्यूब प्लस 2a स्क्वेअर समजलं? लिहिलं का? आता नेक्स्ट स्टेपला या दोघांची ऍडिशन करायची आहे, पी ऑफ ए आणि पी ऑफ मायनस ए. तर हे तुझ्यासाठी होमवर्क आहे. एक नंबरचं इक्वेशन पी ऑफ ए आणि दुसरं पी ऑफ मायनस ए, दोघांची ऍडिशन करायची.
आणि व्हॅल्यू काय येईल ते फाइंड आउट करायचं. ओके, तुझा आवाज नाही येते. जे एक्सरसाइज मतलब फोर्थ क्वेश्चन आहे तो तुझ्यासाठी होमवर्क साठी आहे. ओके, समजलं? ओके, तर आज आपण इथे स्टॉप करूया आणि आजच मला आन्सर्स पाठव.